लग्नाची वेळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मालिकेमध्ये आता दुसऱ्या एका महासत्यचा उलगडा होण्याची वेळ आलेली आहे आणि विनायक हा अनाथ नसून आपलाच मुलगा असल्याचं आता राघव समोर सत्य उलगडणार आहे परंतु हे सत्य आता राघव आणि सिंधू समोर कसं येणार हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राजश्रीच्या शब्दाचा मान राखत आणि सावीच्या आयुष्यासाठी राघव आणि सिंधू यांनी रत्नपारखेंच्या घरात एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला असतो परंतु या निर्णयाने मधू मात्र खचलेली असते सिंधू आपल्या आयुष्यात परत आली आणि परत एकदा आपल्या आयुष्यात सत्यानाश केला ही गोष्ट आता मधूच्या मनातून जातच नसते तर खचलेल्या मजुलात तिची समजूत राघव एका रिसॉर्टवरती घेऊन गेलेला असतो सिंधू आणि सावी जरी आता घरी राहत असले तरी सुद्धा राघव आणि सिंधू मधला दुरावा काही नसतो आणि हट्टाला पेटलेली सिंधू आता राघवचं एकही ऐकून न घेता सावीला वेगळं घेऊन राहत असते परंतु प्रत्येक वेळी सावी आणि अं विनायक साठी नियती मात्र सतत राघव आणि सिंधूला एकमेकांच्या समोर आणत असते कोणत्या ना कोणत्या कारणाने आता राघवानी सिंधू परत परत भेटत असतात परत परत एकमेकांशी बोलायला लागलेले असतात प्रत्येक वेळी नियती मात्र त्या दोघांना एकच संकेत देण्याचा प्रयत्न करत असते ते म्हणजे अंक विनायक हाच अंकुर आहे आणि तो आणि सिंधूचा मुलगा आहे इतके वर्ष अंकुर आपल्याला सोडून कायमचा निघून गेला आहे आणि घरात असलेला विनायक हा अनाथ असल्याचे गैरसमज घरातील सर्वांचे झालेले असतात तर इकडे आता राणीची म्हणजेच मधूची समजूत काढण्यासाठी राघवने तिला रिझॉर्ट वरती आणलेलं असतं आणि तिथेच आता एक छान कपल रिझॉर्ट आलेलं असतं तर नयना आणि अभिनावाच्या त्या कपलला पाहून मधू मात्र खूप खुश होते ते कपल डान्स करत असतं एकमेकांशी खूप छान पद्धतीने बोलत असतात आणि ते पाहून आता मधूला त्यांच्या फोटो काढण्यासाठी जाते आणि त्यांना पाहून खूपच खुश असते त्याचवेळी मधूला अचानकपणे खूप त्रास व्हायला लागलेला असतो तेव्हा आता राघव खूप घाबरतो आणि लगेचच मधूला गोळी देतो तर आता ते कपल राघव आणि मधूकडे आलेलं असतं त्याचवेळी ते कपल आता मधूच्या बाबतीत राघवला विचारत असतं की यांचं यांना कोणती ॲलर्जी आहे का त्याचवेळी राघव सांगायला लागतो की नाही काही दिवसांपूर्वी यांचा ऍक्सिडेंट झालेला होता आणि तेव्हापासूनच यांना या गोळ्या चालू असल्याची आता राघव नैना आणि आभीला सांगतो आता राघवच्या तोंडून अपघात हा शब्द ऐकताच नैनाला घाम फुटतो आणि नैनाला सुद्धा चक्कर यायला लागलेले असते तेव्हा आभी लगेच तिचा तिला सावरतो तर राघव घाबरून परत विचारतो की काय झालं यांना सुद्धा कोणता त्रास आहे का तेव्हा आम्ही सांगायला लागतो की हो आमचा सुद्धा एक बस ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यावेळेचे ते सर्व काही प्रसंग आठवले की नैनाला असंच होतं तर नैना राघवला सांगायला लागते की हो आमचं नवीनच लग्न झालेलं होतं आणि आम्ही पुण्याहून रत्नागिरीला फिरण्यासाठी निघालो होतो आणि त्याच वेळी एक बस ॲक्सिडेंट अक्ष, झाला होता त्या बसमध्ये खूप सारी छोटी छोटी मुलं होती आणि त्यांचे ते रडण्याचे आवाज ऐकून आत्ताही माझे ते आवाज कानी पडले की मला त्याचा खूप त्रास होतो मला खूप भीती वाटायला लागते तर अभियाता राघवला एक त्यातील प्रसंग सांगायला लागतो तो म्हणतो की त्यावेळेचा तो प्रसंग अजूनही मला आठवतो की एक तीन महिन्याचं बाळ घेऊन त्याची आई एक एकटीच बसने प्रवास करत होती आणि त्यानंतर बसचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते छोटं मूल आमच्या जवळ होतं आम्ही त्याच्या त्या आईला शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याची आई आम्हाला कुठेही भेटली नाही त्याचवेळी राघव राघवला खूप मोठा धक्का बसतो त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि राघव आता त्याला विनायक आणि सिंधूचा त्या ॲक्सिडेंटचा तो प्रसंग आठवायला लागतो आणि त्याबाबतच राघव आता अभि आणि नैनाला प्रश्न विचारत म्हणतो की मग तुम्ही त्या छोट्याशा तीन महिन्याच्या बाळाचं काय केलं तर अभि सांगायला लागतो की ते छोट्या बाळाला घेऊन आम्ही काय करणार होतो आम्ही ते छोटं बाळ एका अनाथाश्रमामध्ये दिलं त्याच वेळी राघवच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो आणि राघवला आठवायला लागतो की नक्की त्याच ब्रशने त्याच बसने सिंधूसुद्धा प्रवास करत होती आणि ते छोटं बाळ तर अंकुर म्हणजे माझा विनायक तर नसेल ना आता हा प्रश्न पडल्यानंतर राघव स्वतःची ठाम मत ठरवतो की आता आपल्या विनायकचा लवकरात लवकर तपास लावायचा तर राघव परत अभि आणि नैनाला खूप सारे प्रश्न खोदून खोदून विचारायला लागतो आणि म्हणतो की नक्की त्या बसचा ॲक्सिडेंट कधी झाला होता काही तारीख वार तुम्हाला काही आठवत आहे का त्याच वेळी अभि सर्व काही माहिती सांगतो तेव्हा आता राघवच्या डोक्यात टूप पेटते आणि त्याला आठवतं की नक्की त्याच महिन्यात आणि त्याच दिवशी सिंधूच्या बसचा सुद्धा ॲक्सिडेंट झाला होता म्हणजे ती बस चा ज्या प्र बसने सिंधू प्रवास करत होती त्याच बसने हे दोघेही प्रवास करत असतील आणि जर असं असेल ना तर मला माझ्या मुलाचा शोध लवकरात लवकर घ्यावा लागेल आता राघवच्या मनात विचारांचं काहूर उठलेलं असतं आणि ते दोघेही कपल आता त्यांच्या घरी निघून गेलेले असतात आणि जाताना राघवने त्यांच्या घराचा पत्तासुद्धा घेतलेला असतो त्याचमुळे राघवला इकडे आता झोपत लागत नसते कधी एकदा मी माझ्या मुलाचा शोध घेतोय आणि कधी एकदा त्याला रत्न रत्नपारखींच्या घरात सगळ्यांसमोर घेऊन येतोय असा विचार राघवला यायला लागलेला असतो आणि राघव तडकपणे जातो तो नैना आणि अभिच्या घरी आणि जाऊन आता ते दोघे ज्यावेळी दरवाजा उघडतात तेव्हा राघवला पाहून ते चकितच होतात तेव्हा राघव म्हणतो की त्या बस ॲक्सिडेंट मधील ती छोट्याशा तीन महिन्याचा बाळ जे तुमच्याकडे होतं त्याच्या आईचा चेहरा तुम्हाला आठवतोय का त्याबाबत तुम्ही मला काही माहिती सांगू शकता का तर नैना म्हणत असते त्या गोष्टीला आता खूप वर्ष झाले आहे आणि त्याच्या आईचा चेहरा कदाचित थोडाफार मला आठवतोय तेव्हाच आता राघव लगेचच सिंधूचा फोटो दाखवतो आणि नैनाला म्हणतो हे बघा ही फोटो बघा ही माझी एक्स वाईफ आहे आणि तिचासुद्धा त्याच बसमध्ये ॲक्सिडेंट झाला होता कदाचित तुम्ही म्हणताय ती बाई ती तर आहे नसेल ना त्याचवेळी आता नैना म्हणते हो हो ह्याच हो, बाई होत्या तेव्हा आता राघव खूपच खुश होतो आणि तो म्हणतो म्हणजे तुम्ही आता ज्या बाळाला आश्रमामध्ये दिलं होतं ते बाळ नक्कीच माझा असणार आहे आणि मला माझ्या बाळाचा शोध घ्यायचा आहे प्लीज तुम्ही माझी मदत करा असं म्हणून आता नैना आणि आबीचा आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करतो इकडे आता सावी आणि सिंधू कडे विनायक ओढ घेत असतो सतत त्यांच्याकडे जात असतो सतत तो सिंधूची काळजी करत असतो ते पाहून मात्र मधुचा चळफळाट व्हायला लागलेला असतो तर विनायक आता सिंधू आणि सावीची जी काळजी घेत असतो सतत त्यांच्याकडे धाव घेत असतो आता सिंधूला विनायकला पाहून आठवायला लागतं की माझा अंकुर जर आता असताना माझ्यापाशी तर तो अगदी असाच असता ते दुर्दैवी आई वडील कोण आहेत ज्यांनी इतक्या छान बाळाला असं आश्रमामध्ये सोडून दिलं असेल परंतु सिंधूचा तो गैरसमज असतो आणि सिंधूला माहितीही नसतं जो विनायक त्यांच्या घरात त्यांच्या सोबत राहत असतो तोच त्यांचा खरा मुलगा अंकुर असतो ते तर इकडे आता नयना आणि अभिने दिलेल्या माहितीनुसार राघव लगेचच एन जी ओमध्ये अभिमन्यू कोठारीला फोन करतो आणि त्या बस प्र मध्ये जे लहान मुलं वाचलेली असतात त्यांची लिस्ट मला हवी आहे ती लिस्ट तुम्हाला मिळू शकते का असा प्रश्न करतो त्याचवेळी अभिमन्यू कोटारी लगेचच आता राघवला सांगतो की त्यामध्ये तीन लहान मुलं वाचली होती आणि त्या तिन्ही लहान मुलांमध्ये अंकुरचं म्हणजेच विनायकचं सुद्धा नाव असतं आणि विनायकचं नाव ऐकता क्षणी राघवला राघवचा आनंद गगनात मावेला असा होतो तर राघव लगेचच अभिमन्यू कोठारीला प्रश्न करतो की मला एक गोष्ट सांगा ती तीन मुलं जी वाचली होती त्यातील तो जो मुलगाचं नाव तुम्ही आत्ता घेतलं ते मुला त्या मुलाला तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं त्याची माहिती मला मिळू शकते का त्याचवेळी विनायक बद्दल माहिती सांगत अभिमन्यू कोटारी म्हणतात की हो त्या छोट्याशा तीन महिन्याच्या बाळाला मी सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि त्यानंतरची माहिती आता माझ्याकडे नाही तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता त्याच वेळी राघव लगेचच अभिमन्यू कोटारीचे आभार मानतो आणि आपला मुलगा विनायक याचा शोध घेण्यासाठी तडकपणे निघतो तोच सिटी तो हॉस्पिटलकडे तर इकडे आता नियतीने दोन मोठे चमत्कार केलेले असतात म्हणजे सिंधूलासुद्धा नेमकी त्याच हॉस्पिटलमध्ये जॉब मिळालेला असतो आणि सिंधूसुद्धा तिथेच डॉक्टर म्हणून काम करत असते तर राघव लगेचच आपल्या मुलाचा शोध घेण्यासाठी सिटी हॉस्पिटलमध्ये जातो आणि त्या डॉक्टरांना जाऊन भेटतो आणि त्या बस प्रवासातील ॲक्सिडेंटबद्दल सर्व माहिती सांगतो आणि अभिमन्यू कोटारीने दिलेली माहितीसुद्धा सांगतो तेव्हा आता राघव त्यांच्याकडे रिक्वेस्ट करत म्हणतो की प्लीज तुम्ही माझ्या त्या बाळाला माझ्या मुलाला शोधण्यासाठी मदत करा त्याचवेळी रा ते डॉक्टर सांगायला लागतात की आमच्याकडे आता ते जुने रेकॉर्ड आहेत परंतु त्यात आम्हाला आता शोधावे लागतील कारण या गोष्टीला आता खूप वर्ष झाले आहेत तेव्हा राघव रगेच्याच रिक्वेस्ट करत डॉक्टरांना म्हणतो की ठीक आहे चला मी पण तुमची मदत करतो आणि राघव आणि डॉक्टर दोघेही आता आठ वर्षापूर्वी घडलेल्या त्या ॲक्सिडेंटबद्दल आणि तेथील वाचलेल्या तीन मुलांबद्दल ते चौकशी ते फाईल्स चेक करत असतात त्याच वेळी राघवच्या हातात लागते विनायकची फाईल आणि विनायकची फाईल हाती सापडताच आता राघवला आनंदाचा धक्काच बसतो आणि राघवचा आनंद परत एकदा गगनात मावेनाचा होतो तर राघव आता खोदून खोदून त्या डॉक्टरांकडे परत एकदा चौकशी करायला लागतो आणि त्या विनायकबद्दल माहिती विचारत असतो तेव्हा आता ते डॉक्टर सांगायला लागते की हो ज्यावेळी ते ती तीन महिन्याचं बाळ आमच्याकडे आलं होतं त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू होती आणि तो ते बाळ तापाने खूपच खूपणत होतं परंतु त्यानंतर ज्यावेळी ते, ते बाळ नीट झालं होतं सुखरूप त्या संकटातून बाहेर पडलं होतं तेव्हा आम्ही त्याच्या ते आईवडिलांची खूप वाट पाहिली परंतु दुर्दैवाने त्या बाळाला घेण्यासाठी कोणीच आलं नाही आणि नाईलाजाने आम्हाला त्या बाळाला अनाथाश्रमामध्ये ला सोडावं लागलं तर राघवचा आता अश्रू अनावर होता आता आणि तो ढसाढसा रडायला लागतो तर राघव लगेच त्याच अनाथ आश्रमामध्ये जातो आणि विनायक बद्दल चौकशी करायला लागतो आणि त्याचवेळी राघवच्या समोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो की जो विनायक गेले कित्येक दिवस आपल्या घरात अनाथ मुलगा म्हणून राहत होता तोच विनायक माझा आणि सिंधूचा अंकुर आहे आणि या सत्याचा आता उलगडा होताच राघवचा आनंद ओसंडून व्हायला लागलेला असतो तर त्याच वेळी राघवला खात्री पटलेली असते की जो मुलगा आपल्या घरात कित्येक दिवस राहतो आहे तोच आपला विनायक आहे